1999 कारगिल युद्धात हिरो ठरलेले भारताचे पहिले ब्लेड रनर मेजर देवेंद्र पाल सिंग उर्फ डीपी सिंग यांच्यासोबत हजारो नगरकर धावलेत. निमित्त होतं छत्रपती शाहू प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या एकता दौडचे. कारगिल युद्धात एक पाय गमावलेल्या मेजरची डीपी सिंग यांना पाहण्यासाठी तसेच त्यांच्यासोबत एकता दौडमध्ये सहभागी होण्यासाठी भल्या पहाटे नगरकर सावेडी भागातील प्रोफेसर कॉलनी चौकात जमले होते. कारगिल युद्धात ऑपरेशन विजय मध्ये तोफ गोळ्याच्या स्फोटात जखमी झालेल्या डीपी सिंग यांना शहीद म्हणून घोषित करण्यात आलं होतं. 2 दिवसानंतर त्यांना सीमेवरून बेस कॅम्प मध्ये आणल्यानंतर डॉक्टरांना ते जिवंत वाटल्यानं त्यांनी त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू केलेले. 3 महिने त्यांनी मृत्यूशी झुंज दिली, पण तोपर्यंत गेंग्रीन झाल्यामुळे त्यांचा पाय मांडीपासून काढण्यात आला. त्यांच्या शरीरात अजूनही 30 ते 40 ठिकाणी बॉम्बचे कण आहेत, ते डॉक्टरांना अद्याप काढता आलेले नाहीयेत. उनसे मैंने पहले भी यही प्रार्थना करी है और दोबारा आपके थ्रू उनको ये संदेश देना चाहूंगा कि बाहर निकलकर अपने घरों से बाहर निकलकर जो फिजिकल एक्टिविटीज है, खेल कूद है, दौड़ है, मैराथन है, इसमें हिस्सा लीजिए. इससे जो उनका शारीरिक क्षमताएं और मानसिक क्षमताएं बढ़ेंगी, उसी की हमें ज़रूरत है देश को आगे बढ़ाने के लिए. घर के अंदर बैठ के कंप्यूटर और मोबाइल गेम खेल के आप देश को आगे नहीं बढ़ा सकते, खुद की तरक्की नहीं कर सकते. जब तक आप सेहतमंद नहीं होंगे, आपका शरीर तंदुरुस्त नहीं होगा, आपका जो मानसिक तंदुरुस्ती है उसमें भी कमी रहेगी, और इन दोनों की ही ज़रूरत पड़ती है, चाहे खुद की तरक्की हो चाहे देश की तरक्की हो. तो आइए खेलिए, कूदिए, इकट्ठा रहिए, एकजुट होइए और सब मिलकर ये प्रण कीजिए कि भारत माँ हमारी है और इसको और सुंदर और संपूर्ण बनाना है. इसके पीछे जो उनका मकसद है वो बहुत ही सराहनीय है, और जिस प्रकार से पूरी जनता ने आकर इसमें हिस्सा लिया है, वो एकता का परिचय दिया है, वो बताता है कि भारतीय हम सब मिलकर अगर कुछ भी चाहें तो कर सकते हैं, हम सब एक हैं. मैंने जैसे पहले भी बताया कि बहुत अच्छा लग रहा है, क्योंकि अहमदनगर में इतना बड़ा कैंट भी है, आर्मर्ड कोर और मैकेनाइज इन्फेंट्री दोनों का सेंटर है, तो जहाँ पर फौज होती है वहाँ पे कोई भी फौजी आता है तो उसको लगता है कि अपना ही घर है, और अपने ही घर की तरह सब पूरे परिवारों ने, यहाँ के अहमदनगर वासियों ने अपने घर की तरह अपना ही समझ के मुझे जो प्यार दिया है, जो सम्मान दिया है, मैं बहुत बहुत आभारी हूँ सब. कारगिल योद्ध्याला मृत्यूशी दोन हात करीत आज आपल्या एका कृत्रिम पायावर खंबीरपणे उभे राहणाऱ्या या जिगरबाज ब्लेड रनरला पाहण्यासाठी नगरकर मोठ्या संख्येने आले होते. नगरकर त्यांच्यासोबत 4 किलोमीटर धावले, यात आबालवृद्ध युवक युवती सहभागी झाले होते. यानिमित्त त्यांचे उद्बोधक विचार नगरकरांना ऐकायला मिळाले. यावेळी जी सारेगम फेम नंदिनी आणि अंजली गायकवाड यांची गाणी देखील सादर झाली आहेत. मेजर देवेंद्र पाल सिंग यांचे अपंग अवस्थेतील जीवन सुरू झाल्यानंतर तब्बल 4 ते 5 वर्षांनी त्यांना दक्षिण आफ्रिकेतून कृत्रिम पाय बसविण्यात आला. तेव्हापासून डीपी सिंग तरुणाईला तंदुरुस्त राहण्याचा संदेश देत धावत आहेत. त्यांच्यापासून आज नगरकरांना जीवन जगण्याचा नवा दृष्टिकोन मिळालाय.
की सर आज देशाच्या सीमेवर रक्षण करत असताना त्याच्यानंतर त्यांना एवढा मोठा अपघात इंजुरी झाली असताना सुद्धा पूर्ण भारतभरात ते एक मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतात आणि देशातील तरुणांना ज्यांनी आत्ता संदेश दिला की तरुणांनो हेल्दी राहा आरोग्य चांगलं ठेवा हे जे संदेश ते देत आहेत ते आम्हाला असं वाटलं की आपल्या नगर शहर वासींसाठी सुद्धा सरांची एकता दौडचं आयोजन झालं पाहिजे जेणेकरून सरांचा संदेश सगळ्या तरुणांपर्यंत पोहोचला जाईल. सर भारतभरात काम करतायत आम्हाला वाटतं आम्ही आमच्या नगरपुरतं काम करावं जेणेकरून आमचे इथले तरुण विद्यार्थी मित्र महिला या हेल्दी राहतील स्वयंपूर्ण राहतील आणि आपल्या देशात आमच्याही नगरचा काहीतरी वाटा राहील. आमचाही नगर कर या भारत देशाच्या सरांनी जो संदेश घेऊन चालले पूर्ण भारतभरात त्या संदेशाला आमचाही हातभार लागेल यासाठी मी वयाच्या 4 वर्षापासून पुढचे तर तब्बल 82 ते 85 वर्षांचे युवक याच्यामध्ये सहभागी झाले आणि अत्यंत आनंदाने त्यांनी ती मॅरेथॉन सरांबरोबर पूर्ण केली. प्रतिनिधी वैभव घोडके, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.